नमस्कार, गेल्या 5 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय मानसिंगराव पाचूनकर पाटील की जे राज्याचे सहकार मंत्री त्यांचे अत्यंत जवळचे विश्वासवाचे निकटवर्ती आहे, त्यांनी माझ्या संदर्भामध्ये अनेक बेलगाम वक्तव्य काही मंचांमध्ये केली मेळाव्यामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की देवदत्त निकम हा शेतकरी पुत्र नाही, अमुक नाही, तमुक नाही, यांच्याकडे एवढं आलं कसं, तेवढं आलं कसं, आणि काही वल्गना केल्या. आणि त्यांनी सांगितलं की रांजणगाव MIDC मध्ये माझी एवढी एवढी संपत्ती आहे, शेतीमधून उत्पन्न मिळाल्यानंतर माझे जवळचे सहकारी सन्माननीय प्रगतशील शेतकरी विजू शेठ थोरात वाघाळे, त्यानंतर सुरुची डिरीचे तुषार भैरवशेठ काळेसाहेब, त्याचप्रमाणे वाघाळेचे सुदामराव शेळके यांनी सांगितलं की शेती की शेती करत राहू नका, शेतीतली काही गुंतवणूक तुम्ही आमच्या समेत करा. आणि मग मी एक 37 गुंठे क्षेत्र माझ्या पत्नीच्या नावाने रांजणगावमध्ये घेतलं, आणि तदनंतर काही मला कौटुंबिक आडी अडचण निर्माण झाली आणि पुन्हा मी ते क्षेत्र विकून टाकलं. असं एकंदर तो घटनाक्रम काही वर्षांपूर्वीचा, परंतु गेल्या 5-7 दिवसांपूर्वी सन्माननीय अध्यक्ष यांनी जे बेताल वक्तव्य काही केली, मला खेद या गोष्टीचा वाटतो की स्वयंघोषित वाल्मिकी म्हटले मी वाल्या होतो वाल्मिकीला, परंतु मला अत्यंत खेदाने मला वाटतं की तुम्ही वाल्मिकी झालेले नाही, तुम्ही वाल्याची गुण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची जी वार्षिक सभा झाली त्यावेळी तुमचं खरं रूप लोकांनी पाहिलं. मला वाटलं होतं की तुम्ही उद्योजक आहात, तुमची प्रतिमा उद्योगपती म्हणून आहे, परंतु तसले तुम्ही नाही आहेत. तुमचं शिक्षण काय तुमचं तुम्हाला ठाऊक, ते आता आम्ही जाऊ त्याच्या कॉलामध्ये काय ते. आता मला त्यांना एकच सांगायचे का, तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर मी लोणीच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की देवदत्त निकम किंवा त्यांची पत्नी यांच्या नावाने जर तिथं तुम्ही म्हणताय की 1 हेक्टर 56 आर काय तुम्ही म्हणताय तुमचं तुम्हाला माहित, तर क्षेत्राचा 7-12 असेल तर मी त्या दिवशी सांगितलं होतं, आणि आज देखील मी सांगतो की तुम्हाला मी 5 दिवसाची मुदत देतो, 6 दिवसाची देतो, की येत्या 16 तारखेपर्यंत मी माझ्या शब्दावर देवीच्या समोर जो शब्द दिलेला आहे की तुम्ही जो खरेदी कर त्या गटाचं जेवढं काय क्षेत्र तुम्ही म्हणता एवढा एवढा माझं क्षेत्र त्या ठिकाणी आहे, त्याचा तुम्ही खरेदी खताचा दस्तर तयार करा, मला त्याचा कुठलाही मोबदला नको, कारण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठं व्हायचंय, तुम्हाला खूप अपेक्षा आहेत जमिनीच्या याच्यात, ती जमीन आता तुम्ही म्हणताय देवस्थानात, माझ्याकडे देवस्थानी मागणी केली नाही, ग्रामपंचायतीने देखील मागणी केली नाही, त्या खरेदी खताचा खर्च देखील मी स्वतः करून देतो आणि तो 7-12 तुम्हाला मी दान करून त्या ठिकाणी देतो. पण जर 16-17 तारखेपर्यंत तुम्ही जर याची पूर्तता केली नाही तर वाल्याला माझं स्पष्टपणे सांगणं आहे की मी रांजणगावमध्ये येऊन 17 तारखेला तुमच्या नावाचा जो 7-12 काढेल तुम्हाला अजिबात नको, मी सांगेन त्या तुमच्या भावाच्या नावाने तुम्हाला ते खरेदी करून द्यावं लागेल, याच्यात तुम्ही माघार घ्यायचे नाही. गट क्रमांक 1004 जो तुम्ही जाहीर केलेला आहे ऑनलाईन सगळे आता 7-12 झाले, तमाम मला जे जे लोक हे पाहतील त्यांना माझी विनंती राहील की रांजणगावचा गट क्रमांक 1004 तो जो त्यांनी हे केलाय तो आपण सर्वांना पाहण्याकरता खुला त्या ठिकाणी आहे. मी काल जसा होतो आजही तसाच आहे आणि उद्या देखील आहे, जे बोलत ते खरं बोलत, मी शब्दाला बघा मी शब्द कधी माघार घेत नाही, ठरलं ते ठरलं. आता माझं त्यांना पुन्हा सांगणे की 16 तारखेपर्यंत माझ्या किंवा पत्नीच्या नावाचा जो 7-12 असेल त्याचा खरेदी खत तुमच्या नावाचा तुम्ही त्या ठिकाणी तयार करावा, विना मोबदला तुम्हाला मी करून द्यायला तयार आहे. पण 17 तारखेला तुम्हाला बाकी मी जो 7-12 तुमच्या नावाचा काढेल त्याचं खरेदी खत तुम्हाला तुमच्या भावाच्या नावाने करून द्यावा लागेल, मला परत वाल्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, हा माझा शेवटचा बाईट त्या ठिकाणी. फक्त तारीख ही ठरलेली आहे की 16 तारीख आणि 17 तारीख, 16 मी त्यांना दत्त करून द्यायचा, तो त्यांनी तयार ठेवा, आणि 17 मी उतारा काढणार त्यांचा आणि त्यांनी बाकी त्या डोक्यात ठेवा आणि ऐकणाऱ्यांनी देखील याची नोंद घ्यायची. धन्यवाद. राम कृष्ण आहे.